देश में हो रहे महिला अत्याचार से पूरा देश सुनना पड़ गया है। कुछ दिन पहले ही हिंगन घाट में एक तरफा प्यार में आरोपी ने एक लड़की पर पेट्रोल डालकर जलाने की कोशिश की है। आज वो मौत की कगार में खड़ी है। ऐसे में शहर के लड़कियों का इस पर क्या कहना है, ये जानने की कोशिश की हमारी टीम ने। हिंगन घाट की घटना से पूरा देश दहल उठा है। हिंगन घाट ही नहीं बाकी शहरों की जनता भी आरोपी को फांसी देने की मांग करी है। इस मांग को लेकर सामाजिक संस्थाओं की ओर से आंदोलन भी किया जा रहा है। इस मामले में युवा पीढ़ी की क्या राय है, ये जानने की हमने कोशिश की है। हमारी टीम ने शहर के कुछ विद्यालय के लड़कियों से बात की तो उन्होंने बताया कि लड़कियों को खुद की सुरक्षा खुद करनी चाहिए, खेल खेलना चाहिए, ऐसी चीजें सीखना चाहिए जिससे उनके सुरक्षा हो। आमच्या कॉलेजला भरपूर म्हणजे दरवर्षी स्पोर्ट्सचे आयोजन होते आणि स्पोर्ट्स जे आहे ते शिक्षणाबरोबर खूप गरजेचं आहे। आता जे मागे हिंगणघाटमध्ये प्रकरण झालं म्हणजे 2 दिवसाआधीचं हे प्रकरण आहे, त्या मुलीला पेट्रोल टाकून जाळून टाकलं, ते एक बाजू प्रेम प्रकरणामुळे झालेलं आहे। तर जर आपण स्पोर्ट्समध्ये असलं तर मुलींमध्ये थोडंसं ब्रेव होते, म्हणजे ते काहीतरी ॲक्शन करू शकतात। तर मला वाटतं स्पोर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे आणि जे काही आता समाजात घडत आहे ते एक बाजू प्रेम प्रकरण होतं ती गोष्ट तर वेगळीच आहे, पण जसं जर लोकांमध्ये एकी असती आणि लोक जर समोर येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी तर मला वाटतं हे सगळं घडलं नसतं। त्यासाठी लोकांमध्ये पण एकी येणं खूप गरजेचं आहे। दूसरी ओर कुछ का कहना है कि आरोपी को फांसी देना चाहिए। सरकार ने ऐसे मामले में कड़े कानून बनाए हैं, मगर उसे इस्तेमाल नहीं किया जा रहा है। आपण जसं असं बघतो आहे की खूपसे असे प्रकरण घडत आहे, अजून निर्भया कांडला त्यांना कठोर शिक्षा नव्हती झाली आणि झाली पण नाही आहे, डेट वाढतच वाढत चालली आहे। आणि आता नागपुरी म्हणजे असे खूपसे सिटीज आहे जे सेफ नाही आहे, ॲक्च्युली खूप त्रास आहे। खूप म्हणजे मुली जर स्वतःचा फोटो देखील अपलोड करतात कुठे तर त्याचे ब्लॅक फिल्म्स आणि खूप काही असं बनून जातं जे आमच्यासाठी बिलकुल सेफ नसतं। आणि त्यावर प्रशासनाने कठोर कायदे देखील केले आहे, पण त्याचा रिअली यूज होतो का हे समाजाला देखील एकजूट होण्याची गरज आहे। त्याच्यासाठी एकांनीच लढून या बाबतीत नाही चालणार आणि मुली कुठे सेफ आहे, जर ते तुमची मुलगी असेल तुम्हाला कसं वाटलं असतं याचा देखील विचार करायला पाहिजे। लोकांनी बोलणं खूप सोपं आहे की तिच्यासोबत वाईट झालं आहे, पण तिच्या बाजूने उभे राहून लढणं हे खूपच कठीण काम आहे। पण त्यासाठी जर आपण हिंमत जुटवली, युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्या इंडियाचा रूल आहे, पण आपल्या इकडे डायव्हर्सिटी आहे आणि युनिटी कुठे आहे हे सध्या शोधण्याची गरज आहे। आणि त्यामध्ये मुली ह्या कुठे सेफ आहे, जर आपल्या भारतात एवढं म्हणजे आपलं डिसिप्लिन, आपलं हिंदुइझम ऑल रिलिजन्स आर सो डिसिप्लिन, आपल्या इकडे सगळे रिलिजन डिसिप्लिन आहे आणि असं काही एक बाजू प्रेम प्रकरण जे होतं त्यामुळे त्या मुलीला जो त्रास झाला आहे, जरी त्याची चुकी नव्हती तरी एकाच बाजूने हे देखील बघितले पाहिजे लोकांनी की आपली मुलं बाहेर जाऊन काय चुकीचं करतात। युवा पीढ़ी का कहना है कि जो पाबंदी लड़कियों पर की जाती है वो पाबंदियां लड़कों पर भी लगाना चाहिए। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक फांसी की रिपोर्ट।